मागतायत काय? जो तो म्हणतो मराठे राजकारणामध्ये ह्या पदावर होते, त्या पदावर होते, इतके वर्ष मुख्यमंत्री होते, तितके वर्ष मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री पद हे उत्पन्नाचं साधन आहे का समाजसेवेचं साधन आहे? कसलं साधन आहे? आणि अशा पद्धतीनं मुख्यमंत्री पाचदा झाले म्हणजे सगळा समाज श्रीमंत झाला की काय? समाजामधले 4-2 जण श्रीमंत असतील म्हणजे सगळा समाज श्रीमंत झाला की काय? मराठ्यांना उत्पन्नाचं साधन काय ते सांगा. काय मागतायत काय मराठे? मराठे फक्त एवढंच मागतायत की आम्हाला शिक्षणामध्ये आरक्षण द्या आणि आम्हाला नोकरी धंद्यामध्ये आरक्षण द्या. ते राजकारणामध्ये आरक्षण मागतच नाहीयेत. मागतायत? कुणी मागितले? कुणी मागितले? कुणीही मागितलेलं नाही. शिक्षणामध्ये द्या आणि आम्हाला नोकरीमध्ये आरक्षण द्या. 1967 सालापासून 1981-1995 वेगवेगळे खत्री आयोग असेल, बापट आयोग असेल, त्याचा उल्लेख सर्वांनी केला, मी पुन्हा पुन्हा उल्लेख करणार नाही. पण 2014 काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनं कमीत कमी तिथून सुरुवात तरी केली. सुरुवात केली पण अजून त्याचा शेवट झालेला नाही. ते तुमच्यापर्यंत आले की माझ्यापर्यंत आले, माझ्यापर्यंत आले की त्याच्यापर्यंत आले, द्या सोडून. काय उत्पन्नाचं साधन त्या समाजाला तेवढं सांगा. काही साधन नाही त्या समाजाला उत्पन्नाचं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी ठामपणे या ठिकाणी सांगतो की ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या सरकारमध्ये ज्या वेळेला 16% मराठा समाजाला आरक्षण आणि 5% मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं होतं, त्याही वेळेला आमची भूमिका तीच होती की कोणाच्याही ताटातलं काढायचं नाही, अधिकच त्यांना मिळवून द्यायचं, हीच आमची भूमिका होती. का महाराष्ट्रामध्ये हा डंका पिटवला जातोय की ओबीसीचं आरक्षण काढतायत, ओबीसीचं आरक्षण काढतायत? का खुलासे करावे लागतायत? कोण म्हणाला की ओबीसीचं आरक्षण काढा म्हणून? कोणी असं म्हणायला आलेलो नाही. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, होय मिळालं पाहिजे, या मताशी आम्ही सगळेच ठाम आहोत. कोणत्या मार्गाने मिळवायचं? जनगणना करून द्यायचं, ईडब्ल्यूएस मध्ये 10% मिळालं त्याच्यामध्ये 10% भर टाकायची की काय करायचं हे सरकारने ठरवायचं आहे. सरकारबरोबर आम्ही आहोत, आम्ही आहोत. ज्या ज्या वेळेला या सभागृहामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा विषय असेल, आज जो निवडणुका होत नाही तो असेल, मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय असेल, हा ठराव ज्या ज्या वेळेला आला, इम्पेरिकल डाट्याचं सगळं आज मी या ठिकाणी आणलंय. 5 जुलैला याच सभागृहामध्ये म्हणजे मुंबईमध्ये आज हे भुजबळ साहेब इकडून तिकडे बोलतायत, त्यावेळेला ते काय बोलले, त्यांची आणि देवेंद्र फडणवीसांची जुगलबंदी कशी झाली, तो शब्द निशब्द मी तर आणलाय. पण आज मी त्या विषयात जाऊ इच्छित नाही, जाऊ इच्छित नाही. अध्यक्ष महोदय, ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे ठराव सभागृहामध्ये करायची वेळ आली, त्या त्या वेळेला एका ओळीचा ठराव जे कोणी राज्याचे प्रमुख असतात ते वाचतात आणि सर्व एक मुखाने त्याला पाठिंबा देतात आणि एक मुखाने ठराव केंद्र सरकारने पाठवण्याची प्रथा या राज्यामध्ये आहे. मग तो ठराव काँग्रेसने मांडलेला, राष्ट्रवादीने मांडलेला असू द्या किंवा भाजपाने, शिवसेनेने मांडलेला असू द्या, सर्वांनी त्याच पद्धतीने दिले. मग हे कशा करता हे सगळं चाललंय? ही समाजामध्ये, ही राज्यामध्ये अशा प्रकारची संशयाची सुई वेगवेगळ्या ठिकाणी का फिरते? कोण फिरवतंय अध्यक्ष महोदय? एकदा कधी सुसट्ट झालं पाहिजे. जर सगळ्यांची भूमिका सारखी आहे तर हे वातावरण कोण पेटवतंय? कशा करता पेटवतंय? याच्या पाठीवर हेतू काय आहे? आता सुद्धा भुजबळ साहेबांचं भाषण, ते गेले तर बाहेर येतील, ते आल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त एकांगी भाषण जर कोणाचं झालं असेल तर ते भुजबळ साहेबांचं झालं, नाव घेऊन सांगतो मी. एकांगी भाषण, तुलनात्मक भाषण, या समाजाला काय मिळालं, त्या समाजाला काय मिळालं, ह्यांना एवढं मिळालं, मग ह्यांना का नाही मिळत, मग ह्यांना द्या, हे माझी मागणी आहे. कोणाकडे मागणी मागताय तुम्ही? मागणी कोणाकडे मागताय तुम्ही? सरकारमध्ये, आम्ही विरोधी पक्षामध्ये, आमच्याकडे मागणी मागताय? आमच्याकडे मागणी मागताय? अरे तुम्ही सरकारमध्ये आयुष्यभर जवळ तुम्ही सरकारमध्ये आहात का? हा पराभव कोणाचा आहे? इतके वर्षांतर ह्यांना हे मिळालं नाही, तितके वर्ष त्यांना कोण मिळालं? आम्ही तुमच्या बरोबर आहोत. काल सुद्धा पृथ्वीराज बाबांनी सांगितलं की चला आपण माननीय पंतप्रधानांच्याकडे सगळ्यांनी मिळून जाऊ. कोण नाही म्हणताय, पण त्यांचं कसं चाललं होतं? आम्हाला पाहिजे ते तुम्ही द्या आणि तुम्हाला पाहिजे ते तुम्हीच घ्या. हे कसं काय शक्य आहे? मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मंत्रिमंडळाचे सदस्य आहात, सिनियर आहात, तुमच्या शब्दाला किती वजन आहे ते मला चांगलं माहिती आहे. इथं व्यक्तिगत विषय घेऊन आम्ही सभागृहाचा उपयोग करून घेणार आहोत का? सामुदायिक विषय मांडला पाहिजे, सामाजिक विषय मांडला पाहिजे, सर्व समावेशक विषय मांडला पाहिजे. या सभागृहातून कुठल्याही प्रकारचा असा संदेश जाता कामा नये की व्यक्तिगत मी ह्या घटकाचा प्रतिनिधी आहे, तू त्या घटकाचा प्रतिनिधी आहेस, ह्याची बाजू ह्याने घेतला नाही, त्याची बाजू त्याने घेतला. काय घडवायचं काय आहे? काय घडवायचं काय आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला?
या महाराष्ट्रामध्ये 6 महिन्यापूर्वी कधी नव्हे त्या 9 जातीय दंगली झाल्या, त्याचं कुठं ते कनेक्शन नाही इथं. 9 जातीय दंगली झाल्या ज्या शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा धडा, आणि सामाजिक समता म्हणजे काय असते, त्या सगळ्या समाजाला जो न्याय दिला, त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये सुद्धा जातीय दंगल होते. हे कधीच घडलं नव्हतं. हे कधी आली होती ना बाहेरून लोक, हे कसं घडू शकत, काय याच्या वाटीमाग. त्यातला तो एक भाई मला वाटतं पाठ पुरा झाला नाही म्हणून दुसरं पाठ पाणी या ठिकाणी उलटलं गेलं की काय समाजाच्या नावाखाली. याचा सुद्धा शोध राज्य सरकारनं घेतला पाहिजे, राज्य सरकारनं घेतला पाहिजे. मनोज दरांगे पाटलांची मी बाजू घेत नाही. काल इथं अशोकराव चव्हाणांनी सांगितलं की त्यांच्या आयुष्यामध्ये 35 आंदोलनं त्यांनी केली, 35. आम्हाला वाटलं होतं काल परवाच्या ह्या सगळ्या प्रकारानंतर मनोज दरांगे पाटील तोपर्यंत आमच्या सारख्याला कोण होते ते माहीतच नाही. खरं सांगायला गेलं तर काल अतिचार झाला. काल अतिचार का झाला? 58 मोर्चे मराठा समाजाचे झाले. जगाच्या इतिहासामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये ज्याची नोंद झाली, काय नोंद झाली, की इतके शिस्तप्रिय, शांतताप्रिय, कुठेही पोलिसाची गरज न लागता, रस्त्यावर कागदाचा एखादा कपटा न टाकता, कोणाच्याही निषेधाची एकही घोषणा न देता 5, 20, 25 लाख लोकांचे मोर्चे शिस्तबद्ध कसे निघू शकतात, त्याचा आदर्श अख्ख्या जगाने घेतला. एवढे मोर्चे झाल्यानंतर दंगल कुठं उसळली नाही, एवढी दंगल झाल्यानंतर उसळली नाही. काय सांगताय काय तुम्ही, काय म्हणत होते काल प्रकल्पाला सोळंके काल तिथं त्यांचं घर जळलं गेलं, त्याच्यात भावना व्यक्त केली गेली. भुजबळ साहेब काय म्हणाले, ते आयरे माझ्या समोर बसला होता आणि मी SP ला फोन केला की त्याच्या घरावर ते चालत जातील, 5-6 तासानंतर त्याचं घर खराब झालं. तुम्ही मंत्री ना, 5-6 तासामध्ये SP ने का दखल घेतली नाही, कोणाकडे बोट आहे तुमचं, आमच्याकडे. काल प्रकाश दादा सांगत होते, मीही ते TV स्वतःहून बघितलंय, त्यांच्या घराभोवती अनेक पोलीस होते आणि त्यांचं घर जाळलं जात होतं, दगड फेकलं जात होते, काय काय केलं जातं, आणि पोलीस पाठीवर हात बांधून घेत होते. कुणी त्यांचे हात कुणी बांधले होते, हात कुणी बांधले होते, जे दरांगे पाटील उपोषणावर बसले होते तिथं महिला भजन करत होत्या, सामान्य माणसं होती. कुणी लाठीचारचा त्यांना आदेश दिला, कुणी अश्रुधुराचा आदेश दिला, कुणी गोळीबाराचा आदेश दिला, काय कायदा सांगतो. गोळीबाराचा आदेश कोण साधा एखादा इन्स्पेक्टर त्या ठिकाणी देऊ शकतो, काय इन्स्पेक्टर देऊ शकतो, कोण आहे तिच्या माग. हे खरं महाराष्ट्राला कळलं पाहिजे, ही एवढी घर यांची जळेपर्यंत पोलीस कारवाई करत नाही. आणि काय जरांगे पाटलांच्या त्या आंदोलनामध्ये पोलिसांना मार पडला. अरे याला कव्हर फायर म्हणतात, कव्हर फायर, ही कव्हर फायर आहे. पोलिसांना मार पडला नसेल असं माझं म्हणणं नाही. पहिली सुरुवात कुणी केली ती शोधा, ती शोधा. त्या ठिकाणी भजन पूजन करणाऱ्या महिला वर्षा 1.5 वर्षाची बालक जखमी कशी झाली. दुसरी गोष्ट, 40 दिवस झाले ते म्हणतात अजून कोणाला अटक केलं नाही, कोणावर गुन्हा दाखल झाला नाही. खरं जर असेल तर मनोज जरांगे पाटलांच्या वरती इथं गृह खात्यातर्फे 4 दिवस झाले नाहीत, 2 दिवस झाले नाहीत, त्यावेळेला आम्ही 307 गुन्हा दाखल करणार आहोत, 353 गुन्हा दाखल करणार आहोत. या मुलाखती झाल्या की नाही झाल्या, कोण जाणार आहे. आता हे जे काय सांगतात की त्यांनी जायला पाहिजे होतं दवाखान्यात, त्यांनी जायला पाहिजे होतं पोलीस स्टेशन मध्ये, कोण जाईल. स्वतःच्या हाताने स्वतःचा पुरावा निर्माण केल्यासारखं होईल. हे बघा मला पोलिसांनी मारले, मला लागले, याचा अर्थ तू होतास, पकड याला. कधीही कुठेही दंगल झाली, जातीय दंगल झाली, समाजामध्ये दंगल झाली, तर कोणती कलमं कधी लावली जातात याचा दुरानवयाने पहिल्यांदा उल्लेख केला जात नाही. कायद्यामध्ये तरतूद ही आहे की पहिल्यांदा सामाजिक शांतता होऊ द्या आणि मग नंतर आयडेंटिफाय करून सगळ्यांना शोधून त्यांच्यावर कलम काय लावायची ते लावूया. इथं तर मला हा पहिलाच वेगळा प्रकार दिसला की अगोदरच कलम जाहीर. कोणी येईल कोणी येणार नाही, पण यांनी शांतता मिळणार नाही. काल अशोकराव चव्हाणांनी सांगितलं ते बरोबर सांगितलं, एक सामान्यातला सामान्य माणूस ज्याला काही मिळवायचं नाही, त्यानं फक्त आणि फक्त समाजाचा विश्वास पाठीशी निर्माण केलाय, तो समाज त्याच्याकरता काहीही करायला तयार होईल, त्याला राजकीय फायदा काहीच उठवायचा नाही. आणि आता तर राजेश भैयाने सांगितलं की माझ्या कारकिर्दीत सुद्धा हा माणूस सातत्याने 190 दिवस त्यांनी उपोषण आणि मोर्चे काढले होते
आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की सभागृहाचा डेकोरम जो बिघडवायचा प्रयत्न होतोय तो होऊ देऊ नका. सर्वांनी अतिशय दर्जेदार चर्चा केल्या, दर्जेदार चर्चा केल्या. सर्वांना सामाजिक या ठिकाणी सलोखा पाहिजे, कुठेही वाद नको आहे. मराठा समाज, मराठा समाज तुम्ही सगळे म्हणता, अरे एकेकाची इतकी वाईट परिस्थिती आहे, वाईट परिस्थिती आहे. हे मगासपणे ह्यांनी दोष दिला, त्यांनी दोष दिला, त्यांनी दोष दिला. अहो ज्या वेळेला उद्धव साहेबांचं सरकार होतं त्याच्यामधले हे इकडचे 9 हिरे गेलेले तिकडे जात ना, तिकडे जात ना. आमच्या वतीनं, आमच्या वतीनं आजचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे त्या समितीमध्ये होते. कशाला एकमेकाकडे आम्ही बोट दाखवायचं? आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. अशा पद्धतीनं बोट याच्या त्याच्यावर दाखवून चालणार नाही. अशा पद्धतीनं आपल्याला आपली जबाबदारी कोणाला झटकता येणार नाही. आणि कोणी असं म्हणत नाही की आमची जबाबदारी, कारण कोणाच्या ताटातला आपण घ्यायचंच नाही. पण अध्यक्ष महोदय, मराठा समाजाला जो तो आज प्रश्न विचारतो त्यांना मला एका वाक्यात सांगायचंय. आज जो तो प्रश्न विचारतो की तुम्ही सत्तेवर होतात, तुम्ही सत्तेवर होतात, तुम्ही का नाही घेतलं, तुम्ही का नाही घेऊ शकतात, आता आमच्याकडे कशाला मागताय किंवा आमच्यातलं कशाला मागताय. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा या सभागृहाच्या माध्यमातून, आजच्या भाषणाच्या माध्यमातून माझी तुम्हाला विनंती आहे की समाजाला प्रबोधन करा, ऋण काढून सण करू नका. पहा अंतरूण बघून पाय पसरा, हे थांबवा. आता प्रत्येक वेळी कुठलंही सरकार असलं तर किती मदत करू शकेल मला माहित नाही. आणि म्हणून समाजाचं प्रबोधन करा. एकनाथराव शिंदेनी छत्रपतींच्या पायाला हात लावून, हात लावून त्यांनी शपथ घेतली आहे. भाबडेपणात घेतली की त्यांना कॉन्फिडन्स आहे मला माहित नाही, पण ती शपथ त्यांची खरी ठरावी, ती शपथ खोटी ठरू नये. ज्या दिवशी त्यांची शपथ ही खरी ठरेल त्या दिवशी आमचे राजकीय काही मतभेद असले तर पहिला हार घेऊन माझ्या पक्षाच्या वतीनं मी येईन. हे मी तुम्हाला सांगतो, द्या आरक्षण मराठ्याला, द्या. पण सावध राहा, तुम्हाला कोण क्रेडिट आहे तर काहीतरी भाग येतोय असं मला वाटतंय, मला वाटतंय. ह्याचं क्रेडिट कोणाला कुठलं जाईल त्यापासून सावध राहा. नुसतेच फक्त असे उंडरून जाऊ नका अशी विनंती करतो. आणि इथं जो 293 प्रस्ताव आला, मराठा समाजाला आरक्षण असेल, धनगर समाजाला असेल किंवा अन्य कोणकोणत्या समाजाला असेल, त्यांना आरक्षण देण्याकरता पाठिंबा जाहीर करतो. आणि मराठा समाजाला जरूर आरक्षण द्या आणि ते मिळावं, आणि ते मिळेल अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करून एकदा थांबतो.